नमस्कार, माझं नाव अभय नाडकर्णी. मला खूप वर्षांपासून अर्टिकेरिया आणि फ्रिक्वंट कोल्ड आणि स्टमक अपसेट असायचं, याचे त्रास होत होते. आणि मी ऑक्टोबर महिन्यापासून इम्पेरियल होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली. ॲक्च्युली हा त्रास अर्टिकेरियाचा मला व्हायचा म्हणजे पित्ताचे रॅशेस मला पूर्ण अंगभर उठायचे, ॲसिडिटीचा खूप त्रास व्हायचा. पित्त झालं की दोन दोन तीन तीन दिवस डोकं दुखणं किंवा ते रॅशेस येणं हे कंटिन्युअस त्रास व्हायचे. तर मी बरेच प्रकारचे ओमेज वगैरे या साईपचे गोळ्या घ्यायचो, तेवढा पुरतं बरं वाटायचं. मला फ्रिक्वेंटली ट्रॅव्हल करायला लागायचं, त्यामुळे खूप मला त्रास व्हायचा. तर जवळजवळ तीन चार वर्षापासून मला अर्टिकेरियाचा त्रास होता. आणि फ्रिक्वंट कोल्ड म्हणजे सीझन चेंज झाला, क्लायमेट चेंज किंवा सिटी चेंज, मी कुठे ट्रॅव्हल करायला गेलो तरी मला खूप प्रमाणात त्रास व्हायचा. ऑक्टोबर महिन्यापासून मी इम्पेरियल होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली आणि आता मला 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 80-90% रिलॅक्सेशन रिलीफ मिळालेलं आहे. माझं स्टमक आणि माझं डायजेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. आर्टिकेरिया ऑलमोस्ट माझा त्रास गेलाच आहे आणि फ्रिक्वंट कोल्डसुद्धा मला जे फ्रिक्वंटली होत होतं ते जवळजवळ संपलेलंच आहे. तर आय थँक इम्पेरियल होमिओपॅथी अँड डॉक्टर पंकज फॉर दिस ट्रीटमेंट. थँक्यू.